भाजपच्या विरोधातील समविचारी पक्षांचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राहुल गांधींना हे महाआघाडीचं धनुष्य पेलवेल का, समविचारी पक्ष त्यांचं नेतृत्व मान्य करतील का आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ते नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतील का, पाहूयात हा रिपोर्ट. सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांची एकजूट बांधायला सुरुवात केली आहे. 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैठकीत सखोल मंथन झालं. नव्या महाआघाडीचं नेतृत्व राहुल गांधींनीच करावं अशी मागणी ह्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. राहुल गांधी हमारा चेहरा है, हम जनता के बीच में उनके नेतृत्व में जाएंगे, जो जनता निर्णय करेगी और हमें उम्मीद है कि जनता हमें आशीर्वाद देगी. विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींची दावेदारी पुढे करण्याचं काँग्रेसनं ठरवलंय. पण राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरचे अन्य राजकीय पक्ष त्यांचं नेतृत्व मान्य करतील का, हा खरा प्रश्न आहे. पेलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी जसं आता मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं की 3 महिन्यापासून काँग्रेसकडे एक ऑफर गेलेली आहे की 150 जागा तुम्ही लढा, उरलेल्या जागा आम्हाला द्या. एकतर होय किंवा नाही ह्या कळवलं पाहिजे, योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. दुसरीकडे जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं राहुल गांधींच्या नेतृत्वावर मान्यतेची मोहर उमटवली आहे. आम्हाला राहुल गांधींचं नेतृत्व मान्य आहे, आम्ही कर्नाटकात काँग्रेस बरोबर सत्तेत आहोत, राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे, असं ट्विट JDSचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील राहुल गांधींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. तर देशातली जनता राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्याचा कौल देत असतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार. समविचारी राजकीय पक्ष हळूहळू राहुल गांधींचा स्वीकार करू लागले. आई सोनिया गांधी यांच्याप्रमाणे विरोधकांना हाताळण्याची कला राहुल गांधींना अवगत होईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली.